नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमोल पालकर ज्योग्राफी या चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो ग्रामसेवक त्याचबरोबर कृषी सेवक या दोन्ही पोस्ट साठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आजचे जे आपण 25 क्वेश्चन घेणार आहे विथ अनालिसिस, हे सगळेचे सगळे कृषी कटकाशी रिलेटेड, त्या संदर्भात ग्रामसेवकाचा जो सिलेबस आहे प्रॉपर कृषीच्या बाबतीत तांत्रिक सिलेबस, त्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले। शेवटपर्यंत कोणीही लेक्चरला स्किप करणार नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनला प्रेस करा। त्याचबरोबर सगळे जुने विद्यार्थी चॅनलला लाईक करतील, व्हिडिओला लाईक करतील, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करतील आपल्या जुन्या सगळ्या मित्रांना, त्याचबरोबर कमेंट करत चला। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायद्याचा व्हिडिओ असणार आहे। चला सुरुवात करूया। महाराष्ट्रात फळबागा लागवडीस सर्वात योग्य काळ कोणता? चला या ठिकाणी तुमचा जो पहिला प्रश्न दिसतोय हा एकदम इजी जरी वाटत असला तर बऱ्याचशा जणांना कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे। महाराष्ट्रात फळबागा लागवडीस सर्वात योग्य काळ जर म्हटलं तर फळबागा लागवडीस जून आणि जुलै, ज्या काळात आपल्या मान्सूनची एंट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये होते, मान्सून महाराष्ट्रामध्ये येतो त्या काळामध्ये, जून जुलै काळामध्ये फळबागा जर लागवड केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होतो। म्हणून लक्षात ठेवा, जानेवारी फेब्रुवारी नाही, एप्रिल मे पण नाही आणि ऑक्टोबर नोव्हेंबर पण नाही, या ठिकाणी उत्तर काय आहे? जून आणि जुलै। ठीक आहे, चला नेक्स्ट आपण बघणार आहे ते म्हणजे पपईच्या पक्व फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे जीवनसत्व असतात, व्हिटॅमिन्स असतात, वेगवेगळ्या फळात वेगवेगळे व्हिटॅमिन असतात। पपईचं जे पिकलेलं फळ असतं पक्व, ते कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात देतं? तर लक्षात घ्या, बी, बी वन, बी टू, बी थ्री, बी नाईन, बी ट्वेल्व हे जे जीवनसत्व असतात, त्याचबरोबर ए, डी आणि जे क, ज्याला आपण क व्हिटॅमिन म्हणतो, के वेगळं, सी वेगळं। आता बघा या ठिकाणी पपईच्या पक्व फळात कोणतं अ व्हिटॅमिन सर्वात जास्त असतं? व्हिटॅमिन ए, ज्याला काय म्हणतात आपण, रॅटिनॉल म्हणतो का? चला कमेंट करा पटापट, वेगवेगळे नावं, शास्त्रीय नावं सुद्धा पाठ करून घ्या। सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात? चला कमेंट करा बरं पटापट। रिडक्शन म्हणतात, कार्बोनेशन म्हणतात, ह्युमिफिकेशन म्हणतात का हायड्रेशन म्हणतात? काय म्हणतात सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणलं जातं? तर सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस या ठिकाणी काय म्हणतात? ह्युमिफिकेशन म्हणलं जातं। चला लक्षात आलं असेल तुमच्या, सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस ह्युमिफिकेशन म्हणलं जातं। नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करून देतील, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ठीक आहे, चला आणि आपले ही जी पीडीएफ आहे विथ आन्सर आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकत असतो, टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन बघा सगळेजण। ठीक आहे, अमोल सर जिओग्राफी म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सगळेजण जॉईन करून घ्या। नेक्स्ट बघा, भारतात रेशीम धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते? भारतात रेशीमचे जे उत्पादन होते, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कर्नाटकमध्ये सर्वाधिक उत्पादन केलं जातं आणि या रेशीमच्या बाबतीत संशोधन केंद्र बेंगळुरू या ठिकाणी सुद्धा आहे, या अगोदर आपण बोललेलो आहे। परंतु भारतात रेशीम धाग्याचं सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होतं? तर तुती, तुतीपासून सर्वात जास्त रेशीम उत्पादन भारतामध्ये होतं, एवढं लक्षात घ्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मावा कीड झाडापासून कशा प्रकारे अन्न घेते? मावा जी कीड असते, सगळ्यांना माहिती आहे गावाकडे कपाशीवर मावाचे किडे पडतात, ते काय करतात? पाने कुरतडतात का? नाही, पाने कुरतडत नाही येते। त्यानंतर पानातील अन्न रस शोषून घेतात, पानाच्या खालच्या भागात असतात बघा, ते एकदम काळे काळे किडे आपल्याला खूप सारे दिसतात, छोटे छोटे किडे खालच्या भागात असतात, पानातून काय करतात ते अन्न रस शोषून घेतात, ते पाने गुंडाळून नाही टाकत, ज्याला केवडा म्हणतो आपण तसं नाही। त्यानंतर पानाचे शेंडे पण खात नाही, ते आळीसारखे पानाचे शेंडे खात नाही, ते काय करतात पानातील फक्त अन्न रस शोषून घेतात, त्यामुळे झाडाची योग्य वाढ होत नाही, झाड पिवळे पडायला लागतात। त्यामुळं त्या ठिकाणी मावा जर कीड असेल ती काय करते? अन्न रस। हा प्रश्न तुमच्यासाठी काय असणार आहे? आयडल असणार आहे। वेगवेगळे जे पिकं आहे त्या पिकावर पडणारे जे रोग आहे ते काय करतात? नेमकं बोरॉनच्या, झिंकच्या, लोहच्या, मॅग्नेशियमच्या, यापासून जे एकूण 16 मुख्य मूलद्रव्ये जे की गरजेचे असतात कशासाठी, वनस्पतींसाठी, त्यांच्या अभावी कोणते कोणते रोग होतात, झाडावर कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी वेगवेगळे इम्पॅक्ट दिसतात, जसे की पानं पिवळं पडणे किंवा पानं गळणे, शेंडा एकदम सुकून जाणे, या सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात त्या वेगवेगळ्या गोष्टी एकदम पाठ करून घ्या, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, मशागतीमुळे जमिनीच्या तापमानात खालीलपैकी कोणता बदल होतो? मशागत जर केली, काय केलं? मशागत जर केली जमिनीच्या तापमानात खालीलपैकी कोणता बदल होतो? एकदम बेसिक क्वेश्चन काढलेले, बेसिक म्हणजे काय? स्ट्रक्चरल संकल्पना
विकसित होण्यासारखे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले. तापमान कमी होतं का? नाही. जर मशागत केली तर तापमान कमी होत नाही, तापमान वाढते. यस, या ठिकाणी तापमान वाढ होते, तापमानात समान राहते. नाही, तापमान बदल होत नाही. नाही, बघा जर तुम्ही जमिनीत मशागत केली, योग्य मशागत केल्यामुळं तापमान वाढतं, हवा खेळती राहते, त्यानंतर उत्पादन जे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे आपला, सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असतं? सोयाबीन मध्ये प्रथिनांचं प्रमाण जवळपास किती टक्के असतं? 42%. सर्वाधिक प्रथिन कशामध्ये असतात? सोयाबीन मध्ये. या ठिकाणी ऑप्शन मध्ये आपला मोस्ट प्रोबेबल ऑप्शन कोणता आहे? 40%. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 40% सोयाबीन मध्ये प्रथिनांचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. लक्षात येत आहे तुमच्या? एकदम इझी क्वेश्चन आहे, परंतु याच बरोबर तुम्ही इतर सुद्धा क्वेश्चनची तयारी करत चला. आपण रेग्युलर या ठिकाणी काय करत असतो? रेग्युलर लेक्चर घेत असतो ग्रामसेवकच्या बाबतीत. ठीक आहे, चला नेक्स्ट. महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीत कोणता जिल्हा अग्रेसर आहे? महाराष्ट्रात जर द्राक्ष लागवडीचा विचार केला, जसं की तुम्हाला सांगितलं द्राक्षांचं कालच्याच लेक्चरमध्ये, आपण द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, तर द्राक्ष संशोधन केंद्र हे पुण्यामध्ये उरळी कांचन. आय थिंक एकदा चेक करून घ्या, पण उरळी कांचन पुणे या ठिकाणी. कालच्याच आपला एक क्वेश्चन आला होता, पुण्यामधलं राजगुरुनगर कांदा आणि लसूण संशोधन केंद्र असेल, पूर्ण संशोधन केंद्र आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेले, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. त्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन साठी चॅनल सबस्क्राईब करून द्या, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून द्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. ठीक आहे, चला या ठिकाणी क्वेश्चन काय आहे मग? द्राक्ष लागवडीत सर्वात अग्रेसर जिल्हा कोणता आहे? तर नाशिक. सगळ्यांना माहिती आहे नाशिक मध्ये सर्वाधिक जास्त काय आहे? द्राक्ष लागवड. आणि जर संशोधन केंद्र विचारलं तर उत्तर काय असणार आहे? पुणे असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. बोरीवर आढळणारा प्रमुख रोग कोणता? तांबेरा, मर, करपा, भुरी. कोणता रोग आहे बोरीवर? कोणता रोग? सोलापूरमध्ये सर्वाधिक बोरांचं उत्पादन केलं जातं. बोरीवर आढळणारा प्रमुख रोग कोणता आहे? तर तो आहे बघा भुरी. हा रोग मोठ्या प्रमाणात बोरीच्या झाडावर आढळून येतो. लक्षात घ्या, असे जसं की अर्गट असेल किंवा टिक्का असेल, जे जे तांबेरा असेल गव्हावरचा, हे कमीत कमी महत्वाचे महत्वाचे रोग तुम्हाला माहित पाहिजे. कारण कृषी विभागाच्या बाबतीत ग्रामसेवकाचं कार्य असतं, आणि ग्रामसेवक हा जरी मृत्यूची नोंद ठेवतो, जन्माची नोंद ठेवतो, त्याचबरोबर विवाह संबंधी नोंदी ठेवण्याचं काम असतं, त्याच बाबतीत कृषीच्या बाबतीत सुद्धा ग्रामसेवकाचं काम असतं. म्हणून तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला कृषीचा सिलेबस ऍड केलेला आहे. ठीक आहे, चला. भुरी नावाचा जो रोग आहे तो भुरीवर आढळून येणारा प्रमुख रोग आहे. घरातील झाडे फुलण्याकरिता कसे तापमान लागते? घरातलं जर झाड व्यवस्थित फुलायचं असेल तर तापमान कसं पाहिजे? आता असे जे क्वेश्चन आहे हे एकदम इझी लेवलचे असतात. हे क्वेश्चन का घेतले? तुमच्या बेसिक संकल्पना नेमकं वाचायचं काय, एकदम अवघड असं आयबीपीएस तुम्हाला काही विचारणार नाही. कारण तुम्ही काही, तुम्हाला असं दिलंय का की ऍग्रिकल्चर रिलेटेड तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे, डिग्री झालेली पाहिजे, असं काही दिलेलं नाहीये. कारण 60% मार्क घेऊन 12वी पास झालेला मुलगा जो फॉर्म भरू शकतो ग्रामसेवकचा, तुमच्यासाठी कॉम्पिटिशन तीच असणार आहे जी की तुम्हाला 12वीच्या एका 60% मार्क घेतलेल्या मुलाला या बाकीच्या गोष्टी ग्रामसेवकच्या दृष्टिकोनातून यायला पाहिजे. त्या संदर्भात तापमान जर उबदार असेल त्या ठिकाणचं घरातलं, तरच त्या ठिकाणी काय होणार आहे, झाडे फुलण्याकरिता त्या ठिकाणी योग्य वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळं तापमान कसं असायला पाहिजे? उबदार असायला पाहिजे. नेक्स्ट बघा. त्यानंतर कृषी सेवा केंद्रामार्फत पुढील पैकी कोणती निविष्ठा विकली जात नाही? म्हणजे निविष्ठा म्हणजे काय की सेवा. रासायनिक खतं कृषी केंद्रामार्फत दिली जातात, बी बियाणं दिली जातात, कीटकनाशक औषधे दिली जातात. तुम्ही तुमच्या गावातल्या कृषी केंद्रामध्ये गेलेले असाल, प्रत्येक गावोगावी असतात, गावाच्या महत्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी ही कृषी केंद्र असतात, तुम्हाला माहिती आहे. परंतु त्या ठिकाणी कुठेही गांडूळ खत दिलं जात नाही. कधी दिसलंय का तुम्हाला? नाही. त्या ठिकाणी कुठेही गांडूळ खत आपल्याला आढळून येत नाही. तर रासायनिक खत असेल, बी बियाणं असेल, कीटकनाशक असतील, हे त्या ठिकाणी आढळून येतात, गांडूळ खत आढळून येत नाही. असे ऑप्शन तुम्ही लॉजिकच्या बेसवर सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट. जमिनीमध्ये खालील पैकी कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो? जमिनीचा जर विचार केला तर कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो? तुम्हाला माहित आहे 25% आणि 25% दोन्ही 25-25% हवा आणि पाणी असतं, 5% सेंद्रिय पदार्थ असतात, आणि 45% असेंद्रिय घटक असतात. लक्षात घ्या, 45% काय असतं? असेंद्रिय घटक. तर जमिनीमध्ये कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो? तो असतो असेंद्रिय घटक. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. पाण्याची विद्युत वाहकता किती मायक्रोमोहोल्स पेक्षा कमी असेल तर पाणी उत्तम प्रतीचं असतं?
किती मायक्रोमोल्स पेक्षा कमी असेल तर पाणी काय उत्तम प्रतीचं असतं. हा प्रश्न पाठच करून घ्या. 250 विद्युत वाहकता मायक्रो मोहोल्स पेक्षा जर 250 पेक्षा कमी असेल, किती कमी असेल, तर पाणी उत्तम प्रतीचं असतं. पाठ करून घ्या. हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. सगळे जण एकदा चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ लाईक करा. आपण जी मेहनत घेतोय एकदम फ्री कंटेंट तुमच्यापर्यंत, आणि तुम्ही प्लेलिस्ट बघू शकता. ग्रामसेवकच्या बाबतीत जवळपास 10+ लेक्चर आपण आतापर्यंत घेतलेले रेग्युलर. आता हे जरी छोटे छोटे लेक्चर असले, कारण दिवाळीमध्ये सगळे बिझी आहे, त्यामुळे थोडस लेक्चर छोटे जरी असले 25-25, ऍज युजल आपण जवळपास 50 क्वेश्चन त्या ठिकाणी घेतो. 50 क्वेश्चन म्हणजे जवळपास 1 तासाचे आपले लेक्चर त्या ठिकाणी आहे. 45-50 मिनिटं किंवा 1 तासापर्यंत आपण लेक्चर घेतलेले. परंतु गॅप पडू नये, खंड पडू नये तुमच्या अभ्यासामध्ये. रेग्युलर तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू अभ्यासामध्ये राहावं, लिंक मध्ये राहावं, टच मध्ये राहावं म्हणून आपण लेक्चर घेतोय. त्या बदल्यात फक्त एकदा चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ लाईक आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही हे क्वेश्चन या संदर्भातच क्वेश्चन सॉल्व्ह करत चला, जेणेकरून तुम्हाला असेच क्वेश्चन विचारल्या जाणार आहे. खालीलपैकी द्राक्षावरील प्रमुख रोग कोणता? द्राक्षाचा जर विचार केला तर प्रमुख रोग कोणता आहे? पानावरील डाग, तांबेरा, करपा आणि काढणी. सांगा कोणता रोग आहे की द्राक्षावरील सगळ्यात महत्वाचा रोग कोणता? चला कमेंट करा, कोणता रोग आहे द्राक्षावरचा प्रमुख रोग? बघा या ठिकाणी पानावरील डाग, तांबेरा, करपा आणि काढणी. कोणता रोग आहे? तर करपा हा रोग जो आहे हा द्राक्षावरचा प्रमुख रोग आहे. कोणता? करपा हा द्राक्षावरचा प्रमुख रोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गाईच्या 1 लिटर दुधापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? याचही कमेंट करून सांगा उत्तर. फटाफट सगळेजण कमेंट करा. एक गाईच्या 1 लिटर दुधापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर 250 किलो कॅलरी ऊर्जा या ठिकाणी मिळते गाईच्या 1 लिटर दुधापासून. चला सगळेजण एकदा चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, गाईच्या 1 लिटर दुधापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? 250 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. नेक्स्ट, तिळामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते? सर्वाधिक तेलाचं प्रमाण जर कशात असेल तर तिळामध्ये असतं. जवळपास 50% काय तेलाचं प्रमाण? जवळपास 48-49 एवढं टक्के तेलाचं प्रमाण कशामध्ये असतं? तिळामध्ये असतं. तुमच्यासाठी महत्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट जर बघायचं झालं तर खालीलपैकी आंतर पिकांना काय म्हणतात? खालीलपैकी आंतर पिकांना आणखी दुसरं कोणतं नाव आहे? सहचर पिके, परजीवी पिके, मुख्य पिके का सापळा पिके? तर उत्तर काय आपलं? सहचर पिके. सहचर पिके हे काय आहे? तुमचं उत्तर आहे. आंतर पिकांना काय म्हणलं जातं? सहचर, सोबत सोबत जगणारे वाढणारे पिक, म्हणजेच सहचर पिके म्हणून त्याला ओळखल्या जातं. चला नेक्स्ट, कोणत्या बाबीमुळे फळ झाडांच्या मुळांना, खोडांना, फांद्यांना इजा होण्याची शक्यता असते? कोणती गोष्ट जास्त झाल्यामुळं फळ झाडांच्या मुळांना, खोडांना आणि फांद्यांना इजा होण्याची? वारंवार मशागत, वारंवार आच्छादन, आंतरपीक, आच्छादन पीक. काय उत्तर असू शकतं? तर वारंवार जर मशागत केली जात असेल, वारंवार आच्छादन केलं जात असेल, आंतरपीक असेल, आच्छादन पीक असेल, तर वारंवार मशागत जर केली जात असेल तर काय होतं? त्या ठिकाणी मुळांना, खोडांना आणि फांद्यांना इजा होण्याची शक्यता जास्त असते. उत्तर बघा, थोडंसं तुम्हाला वेगळं उत्तर वाटू शकतं, परंतु उत्तर या ठिकाणी जे दिलेले हे तुम्हाला क्वेश्चनच आयडल यामुळे आपण विचारतो किंवा या ठिकाणी घेतो, जेणेकरून तुमचा एक व्ह्यू डेव्हलप झाला पाहिजे. त्यानंतर बघा पुढं, पायाभूत बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते? ज्या पायाभूत बियाण्यांच्या पिशव्या असतात त्यांच्यावर पांढऱ्या रंगाचं लेबल असतं. जे बेसिक पिशवी जी असत, सॉरी, पायाभूत बियाणं जे असतं, बेसिक सीड असतं, फंडामेंटल सीड असतं, त्या पिशवीवर कोणत्या रंगाचं? तर पांढऱ्या रंगाचं त्या ठिकाणी काय असतं? लेबल असतं. चला कमेंट करा, गाजराचा मुरंबा करताना त्यात कोणता ऍसिड टाकल्या जातं? लक्षात घ्या, गाजराचा मुरंबा करताना त्यात कोणतं ऍसिड टाकावं? तर या ठिकाणी कोणतं ऍसिड टाकलं जातं? ऍसिटिक ऍसिड त्या ठिकाणी टाकलं जातं. लक्षात घ्या, एकदम इझी सोपे क्वेश्चन तुम्हाला विचारलं जात आहे. म्हणजे या अगोदर जे ग्रामसेवकचे पेपर झालेले त्या संदर्भातच आपण क्वेश्चन घेत असतो. कृषी सेवकच्या पुस्तकातून आपण क्वेश्चन घेतलेले, त्याचा उद्देशच असा आहे की तुम्हाला क्वेश्चन एकदम इझी सोपे सरळ
क्वेश्चन तुम्हाला मिळावे आणि तुमचा एक व्ह्यू आयबीपीएस एग्जामच्या बाबतीत डेव्हलप व्हावा त्या उद्देशाने आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, सुपारीच्या झाडांना काय म्हणतात? सुपारीच्या झाडाचं नाव काय असतं? पोफळी. काय असतं? पोफळी. सुपारीच्या झाडांना काय म्हणलं जातं? पोफळी म्हणलं जातं. त्यानंतर ऊसाचा केवडा रोग कोणत्या घटकामुळे होतो? ऊसाचा जो केवडा रोग असतो तो कोणत्या घटकामुळे होतो? तर लोहाची कमतरता असल्यामुळं ऊसावर केवडा रोग पडतो. लक्षात घ्या, ऊसावर जो केवडा रोग असतो तो कशामुळं? लोहाची कमतरता असल्यामुळं त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, खालील पैकी कोणत्या वनस्पतीची फुले खाण्यास योग्य असतात? तर हदगा नावाची एक वनस्पती असते. कोणती? हदगा. या हदगा नावाच्या वनस्पतीची फुलं जी असतात ती खाण्यास योग्य असतात. नेक्स्ट क्वेश्चन, कृषी व्यवसायासाठी कर्ज पुरवठा हा निर्णय पुढील पैकी कोणत्या उत्पादन व्यवस्थेशी निगडीत आहे? तर वित्त व्यवस्था. वित्त व्यवस्थेशी निगडीत आहे. चला बघा, कृषी व्यवसायासाठी कर्ज पुरवठा हा निर्णय पुढील पैकी कोणत्या उत्पादन व्यवस्थेशी निगडीत आहे? वित्त व्यवस्थेशी निगडीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, टोमॅटो फळाला लाल रंग कोणत्या द्रव्यामुळे येतो? टोमॅटो फळाला लाल रंग जो आहे तो लायकोपीन. सॉरी, थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं घसा खराब झालेला आहे आणि त्यामुळं थोडस समजून घेऊ शकतो. ठीक आहे, लायकोपीन. टोमॅटो फळाला लाल रंग कशामुळे येतो? लायकोपीनमुळे येतो. जमिनीमध्ये उगवलेल्या हिरव्या वनस्पती तशा जमिनीत गाडणे याला काय म्हणलं जातं? तर याला काय म्हणलं जातं? हिरवळीचं खत म्हणलं जातं. जमिनीमध्ये उगवलेल्या हिरव्या वनस्पती तशाच जमिनीत गाडणे याला काय म्हणलं जातं? हिरवळीचं खत. हिरवळीचं खत त्या जमिनीतच मुरल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय तयार होतं? हिरवळीचं खत तयार होतं. ठीक आहे, नेक्स्ट झालं. बघा, आपण एकूण प्रश्न घेतलेले ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, तर चला आपली लेक्चर सिरीज रेग्युलर असावी म्हणून आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून या ठिकाणी टाकतोय. बरेचसे जण बिझी आहे परंतु अभ्यास करत चला. लवकरच एक्झाम होणार आहे. ग्रामसेवकची एक्झाम एक तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. चला, सगळेजण एकदा चॅनलला सबस्क्राईब करून देता द्या, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम वर जा, त्या ठिकाणी टेलिग्राम जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स, न्यू नोट्स, हँड रिटन नोट्स त्या ठिकाणी मिळतात. चला तर मग नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.